याचा युद्धावर बराच अभ्यास आहे आणि आपण ट्रेकशेतीच्या ट्रेकला अशी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करत असतो. किल्ल्यांची तर देतो, इतिहासाचीही देतो. यावेळी त्याने एक वेगळा विषय मांडतो तो सर्जिकल स्ट्राईक, जो इतिहासात कशाप्रकारे वापरला गेला आणि आत्ताही तो कसा वापरला जातोय त्याबद्दल तो अभ्यासपूर्ण सादरीकरण करतोय. तर सगळ्यांनी ऐकून घ्या, त्यानंतर क्वेश्चन आन्सर सेशन होईल. त्यात तुम्हाला जे काही प्रश्न मनात साठले असतील ते त्यावेळी विचारा, मध्ये त्याला डिस्टर्ब करू नका. श्रीकृष्ण ओके. सर्जिकल स्ट्राईक बाबतीत आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. ओके, मला कोणी क्विकली सांगू शकेल का तुमच्या दृष्टिकोनातून सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय? लोकांच्या सीमेच्या आतमध्ये घुसायचं आणि तिथली त्यांची ठाणी उद्ध्वस्त करून परत लगेच यायचं. सीमेच्या आत घुसायचं, ठाणी उद्ध्वस्त करायची आणि लगेच परत यायचं. ठीक आहे, हा एक आहे, एक व्ह्यू आहे. आणखी कोणाला काही व्ह्यूज आहेत का सर्जिकल स्ट्राईक म्हणजे? सर्जिकल स्ट्राईक म्हणजे आता जे मोदींनी जे पाकिस्तानच्या अतिरेक्यांच्या बाबतीत केलं तसं. हा, म्हणजे मोदींनी ऑब्व्हियसली परमिशन दिली, इंडियन आर्मीने ते केलं, पण नेमकं काय म्हणजे सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय? शत्रू भेसावत असेल तेव्हा पटकन त्याच्या ते अटॅक करायचा, त्याचं जेवढं नुकसान करतं जेवढ्या जास्त प्रमाणात तेवढं नुकसान करायचं आणि परत आपल्या आपण एक काम करूया, आपण शाहिस्ते खानाची टोटल मूव्हिंग काय ती बघून घेऊ, त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईक तो वाटतो का? कारण कशी आहे की ही सिमिलॅरिटी आहे सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीत. सर्जिकल स्ट्राईकचे प्रॉपर डेफिनेशन, त्याची सिमिलॅरिटी काय, ती सिमिलॅरिटी बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्या पार्टकडे बोलू. ओके, आता मुळात सांगायची गोष्ट अशी आहे की शाहिस्ते खान डेक्कनला किंवा दख्खनमध्ये का आला, त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की जेव्हा ही साधारणतः गोष्ट आहे 1655 साली, जेव्हा शिवाजी महाराजांनी जुन्नर ही त्यावेळी मुघलांची जी बाजारपेठ होती ती लुटली होती. ओके, आणि अफजल आणि औरंगजेबाला शिवाजी महाराजांचा डॉमिनन्स दख्खनमध्ये वाढतोय हे त्याला कुठे ना कुठेतरी जाणीव झाली होती. पण त्यावेळी तो चालला होता दिल्लीला, कारण शहाजान आजारी पडला होता आणि त्याला वारसा हक्काच्या गादीसाठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांकडे त्यावेळी लक्ष तेवढं दिलं नाही. पण कुठे ना कुठेतरी एक चांगला मुरब्बी राजकारणी जो असतो की ज्याला आपल्या राजकारणावरती पुढे जो येणारा धोका आहे तो धोका ओळखण्याची क्षमता औरंगजेबामध्ये नक्कीच होती आणि त्यामुळे त्यांना त्याचं शिवाजी महाराजांच्या सगळ्या मुवमेंट्सकडे बारकाईने लक्ष होतं. आणि अशा वेळी जेव्हा तो दिल्लीपती झाला, त्याला त्याचं सगळं हे झालं, सगळ्या बाकीच्या घरचे गळकल सगळे संपले, तेव्हा त्यांनी शाहिस्ते खानाला दख्खनवरती रवाना केलं. आता हा शाहिस्ते खान म्हणजे कोण? तर हा त्याचा मामा. ओके, आणि त्यांनी खूप मदत केली होती औरंगजेबाला जेव्हा त्यांनी ते त्याचे सगळे बंधू वगैरे जे होते त्याला सगळं मारलं आणि शहाजहानाला हटवून जेव्हा तो स्वतः गादीवर बसला, त्याच्या त्या सगळ्या ज्या त्याच्या लढाया वगैरे झाल्या त्याच्यामध्ये शाहिस्ते खानाने त्याला जी आहे ती खूप मदत केली गेली होती. ओके, तर असा हा शाहिस्ते खान साधारणतः 1660 साली जो आहे तो स्वराज्यावरती चालून आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा पहिला एक जो आपण मॅप बघतो तेव्हा हा मॅप जर तुम्ही बघितला, ही शाहिस्ते खानाची मुवमेंट आहे. हा इकडून औरंगाबाद वगैरे असा हा सगळा करत सुपे बारामती होळ असा करत हा पुण्यामध्ये आले. काही कल्पना आहे हा असा रूट घेऊन का आला असेल पुण्यात? कारण सुपे वगैरे तेव्हा औरंगजेबाची ठाणी होती म्हणून तो तसा. ऍक्च्युली आणखीन काही कोणाला त्याच्या बाबतीत काही ऍड करायचं आहे? टेरेन तसा होता, टेरेन एक होता. आणखीन काय त्याच्यामध्ये कसं असतं की एखादं जेव्हा आक्रमण होत राज्यावरती तेव्हा त्याच्यामध्ये लढाई हा नसतो, त्याच्यामध्ये एक पॉलिटिकल स्टेटमेंट असतं. ते पॉलिटिकल स्टेटमेंट एक प्रत्येक पार्टी करत असते. तर ह्या रूटमध्ये जर तुम्हाला लक्षात येईल, आता त्यावेळी सुपे बारामती इंदापूर हा जो प्रदेश होता हा प्रदेश तसा मराठ्यांकडे होता. ह्याच्यामध्ये त्याला एंट्री करायचे त्याचे दोन पॉलिटिकल रिझन्स होते. पहिलं पॉलिटिकल रिझन असं होतं की हा सगळा भाग जर तो बेचिराग करत जर आला तर
तो मराठ्यांना आव्हान देत होता की तुम्ही या माझ्या समोर या आणि माझ्याशी युद्ध करा. मराठे जरी नाही आले तरी ही त्याची मुवमेंट आणि एवढी सगळी मराठ्यांची ठाणी उद्ध्वस्त करणं, गावं उद्ध्वस्त करणं म्हणजे शत्रूलाच्या मनामध्ये भीती बसवणं हा त्याचा मागचा हेतू होता. आता ही स्ट्रॅटेजी आहे, जर जर तुम्ही कधी जुन्या लढाया आणखीन बघितल्या तर त्याला फॅबियन स्ट्रॅटेजी वगैरे म्हणतात. म्हणजे जो फॅबियन एक रोमन जो सरदार होता तो जेव्हा हनिबलवरती हल्ला केला होता त्यांनी तेव्हा सुद्धा त्यांनी अशा स्ट्रॅटेजीचा हे केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी शत्रूशी डायरेक्ट मुकाबला केला नाही, शाहिस्तेखानाने शत्रूशी डायरेक्टली मराठ्यांशी डायरेक्टली मुकाबला केला नाही, त्याला फक्त दहशत बसवायची होती आणि काही करून असा त्रास द्यायचा होता की शिवाजी महाराज जे आहेत किंवा मराठी फौज जी आहे ती त्याच्या समोर येईल. आता ही मुवमेंट आहे साधारणतः मे 1660 साली आणि अशा वेळी शिवाजी महाराज जे आहेत ते पन्हाळ्याला अडकलेले आणि ह्याच्यामध्ये आता मराठ्यांची स्ट्रॅटेजी काय होती हे खूप जाणून घेणं गरजेचं आहे. वॉर ऑफ अट्रिशन ही नेहमी मराठ्यांची स्ट्रॅटेजी असते. वॉर ऑफ अट्रिशन म्हणजे काय की शत्रूला कधीही समोरासमोर न भेटता त्याचे त्याची जी आहे त्याची जी लाईन सप्लाय चेन आहे त्याच्या शत्रूवरती त्याच्या सगळ्या फौजेवरती अशा पद्धतीचा हल्ला करायचा की जेणेकरून ती फौज जी आहे ती कंटाळून जाईल. ओके, की ज्यांना छोटे छोटे त्रास द्यायचे देत राहायचे त्यांना कुठेही असं कुठल्याही दाण हे म्हणजे खाण्यापिण्याची कसली सोय कुठल्या गावात करायची नाही ह्या सगळी जी मराठ्यांची जी होती ती सगळी स्ट्रॅटेजी होती. आणि हा वॉर ऑफ अट्रिशन जो होता तो मराठे जे आहेत म्हणजे शिवाजी महाराज पन्हाळ्याला अडकलेले आहेत आणि इथे मराठे जे आहेत ही युद्ध चाललेली आहे आणि परत एक फौज जी आहे नेताजी पालकरांच्या ह्याच्यामुळे ती विजापूरला जाऊन आता ती परत पन्हाळ्याचा वेढा उपण्यासाठी गेलेली आहे. म्हणजे विचार करा एवढ्याच्या छोट्याच्या स्वराज्यावरती त्यावेळी किती प्रकारचे प्रेशर्स आलेले असते आणि ह्या प्रेशरमध्ये जे आहे ते आपण हे सगळं करतो. आता ह्याच्यातलं दुसरी गोष्ट एक अत्यंत महत्त्वाची राहते ती अशी राहते की पुण्याला येणं हे त्याच्यासाठी त्याच्या सप्लाय चेनसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण तो औरंगाबाद अहमदनगरवरनं आला होता. पुणे हे अहमदनगर हे जे जर आपण सगळं बघितलं हा प्लेन टेरेन आहे. ओके, प्लेन टेरेन वरती त्याचा सप्लाय जो आहे तो तोडणं कठीण होत होतं. हा जर अख्खा सगळा भाग बघितला ओके पुरंदर वगैरे इकडे म्हणजे समजा तो सासवड किंवा इथे जर तत्सम त्यांनी जर त्याचा ठाण मांडलं असतं तर त्याच्या सप्लाय ऑफ चेनला वेळ आली असती. कारण डोंगर दऱ्यांमध्ये मराठ्यांनी त्याची रसद तोडण्याचे सगळे जे उपाय जे असते ते नक्कीच केले असते. तर कन्सिडरिंग ऑल दिस बॅकग्राऊंड त्यांनी पुणे जे आहे ते हे लुटलेलं आहे. हे मला सांगायचं तुम्हाला दुसरं कारण त्याच्यामध्ये असं आहे की बरेच वेळा तुम्ही कदाचित असं वाचाल की ते आले होते त्याला ती मुवमेंट अगदी आरामात अशी सगळी करायची होती वगैरे होती. पण मुवमेंट वगैरे आरामात करायची होती किंवा काय होतं हा पॉलिटिकल एखादा कुठला निर्णय असू शकतो किंवा डिप्लोमॅटिक निर्णय असू शकतो. पण मुळात आलेले हे जे सगळे सरदार होते शाहिस्ते खान वगैरे हे अत्यंत हुशार होते. पॉलिटिकली दे वर व्हेरी व्हेरी साऊंड आणि त्यांना कशा पद्धतीने शत्रूला नामोहरम करायचं हे सगळं माहिती होतं. तर ही साधारणतः ही पहिली मुवमेंट आहे साधारणतः मे 1660 साली आणि असं करून शाहिस्ते खान जो आहे तो स्वराज्यावरती आला होता. आता 1660 ते 1663 तीन वर्ष शाहिस्ते खान जो आहे तो स्वराज्यावरती आलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर गावं उद्ध्वस्त केलेली आहेत. म्हणजे आपल्याला जो डेटा मिळतो त्या डेटावरती सांगितलं की त्यांनी शिवकाव्य असो किंवा शिवभारत असो त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक जी गावं जितकी म्हणून त्या उद्ध्वस्त करता येते तितकी होती. आता याच्यामध्ये शिवाजी महाराज काय करत होते पॅरेलली तर जर आपण सगळ्या गोष्टी बघितल्या तर 1660 साली म्हणजे साधारणतः त्या दरम्यान पावनखिंडीवर शिवाजी महाराज आलेले आहेत. त्याच्यानंतर उंबरसिंगची लढाई झालेली आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची परत कोकणातली त्यांची जी मोहीम आहे ती झालेली आहे. हेच हाच दरम्यान आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधेंना एक पत्र लिहिलेलं आहे जे फेमस पत्र आहे जे तुमच्यापैकी काही लोकांनी वाचलं असेल की त्याच्यामध्ये की मोगल येत आहेत आणि रयतीची सगळे हे करून तुम्ही त्याला किल्ल्यावरती किंवा गडावरती हे द्या. तर ही जेव्हा आपण ही सगळी पत्र वाचतो तेव्हा लक्षात घ्या की शाहिस्ते खान हा कंटिन्युअसली त्यावेळी स्वराज्यावरती हल्ले करत होता. म्हणजे त्यावेळी तुंग तिकोना लोहगड त्याच्यानंतर पुरंदर हे सगळे जे बेस विलेजेस होते त्याच्यावरती प्रचंड उपद्रव जो आहे तो मांडला गेलेला आहे. आणि असा हा सगळा 3 वर्षाचा कालावधी जो आहे हा सगळा 3 वर्षाचा कालावधी धामधुमीचा आणि खूप त्रासाचा जो आहे तो स्वराज्यावरती गेलेला आहे. आता ह्याचा जर तुम्ही हा जर आपण दुसरा मॅप बघितला तर हे सगळं जे आहे हे मोगल आहे मोगल एम्पायर. ओके, ही खाली जी आहे ती सगळी आदिलशाही आहे. इकडे हा शिवाजी महाराजांचा डॉमिनन्सचा प्रदेश येतो आणि इथे जर तुम्ही बघितलं तर हा सगळा जो बेल्ट आहे हा शाहिस्ते खानाने त्यावेळी कॅप्चर केलेला आहे.
म्हणजे पुण्यात येऊन नुसता आरामात हे न करता तो हे सगळे प्रदेश जे आहे तो त्याच्याखाली गेला होता आणि बाकीच्या प्रदेशामध्ये जितकं म्हणून त्याला बेचिराग करता येईल तितकं त्यांनी करायचा प्रयत्न केला होता. किती आर्मी असेल त्याविषयी शाहिस्तेखानाकडे काही अंदाज आहे? आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये 77,000 इन्फेंट्री आणि प्लस कॅव्हलरी असं घेऊन तो आलेला आहे. त्याच्याकडे उत्तम पद्धतीचे हत्ती आहेत, त्याची बक्सरवरनं त्यांनी मागवलेली काही इन्फेंट्री आहे आणि असं करत जो आहे तो स्वराज्यामध्ये आलेला आहे. आता ह्याच्यातली आणखी मोठी गंमत बघ, एकूण अराउंड 16-8 त्याच्याकडे हे जे आहेत ते प्रॉमिनंट सरदार आहेत. ओके, ह्या 68 पैकी साधारणतः 32 जे आहेत ते सगळे हिंदू आहेत आणि उरलेले 26 जे आहेत ते मुसलमान आहेत. आता ह्या 32 मधलं जर आपण डिव्हिजन बघितलं तर अराउंड 20 लोक जे आहेत ते मराठी आहेत आणि बाकीचे आहेत ते राजपूत आहेत. ही सगळी त्याच्या असलेली सगळी फौज आणि ही फौज त्याने वेगवेगळ्या ठिकाणी जी आहे ती गुंतवून तो जो आहे तो पुण्याला ठाण मानून जो आहे तो बसलेला आहे. ओके, ही ह्या सगळ्या लढाईची पार्श्वभूमी आहे आणि अशा पद्धतीने 1663 साली जो आहे तो शाहिस्तेखानावरती हल्ला झालेला आहे. आता हल्ला झाला त्याची आपण थोडीशी एक जे आहे ती बघूया की त्याच्यामध्ये जेव्हा हे सगळं होतं तो पुण्याला होता आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा आता ठरवलं की ह्याला आता जाऊन आपण लाईक यु नो एक करून करायचं तर त्यावेळी साधारणतः 400 लोक असं आपल्याकडे डेटा येतो की 400 लोक जे आहेत ती त्यावेळी राजगडावरनं निघालेली आहेत. शिवाजी महाराजांना खानाच्या छावणीची इत्यंभूत सगळी माहिती होती, ते स्वतः लालगड महलमध्ये होते, लाल महालाची त्यांना सगळी माहिती होती आणि 400 लोक जी आहेत ती स्वराज्य म्हणजे राजगडवरनं जी आहेत ती निघालेली आहे. आता त्यावेळी खानाची फौज किती असेल पुण्यामध्ये तर ह्याचा काही आपल्याला अंदाज येत नाही कारण सगळे 77,000 पुण्यामध्ये शक्यच नाही, ते सगळीकडे स्वराज्यामध्ये होते. पण एक विचार करून बघा, अगदी आपण ठरवूया की अगदी 7,000 फौज असेल पण 7,000 फौजीमध्ये उतरून हा हल्ला करणं ह्याच्यासाठी लागणारं जे डिटेलिंग आहे ह्याच्यासाठी लागणारं जे प्लॅनिंग आहे ते इत्यंभूत होतं, सगळं डिटेल्समध्ये होते. आता ह्याचा जर तुम्ही अंदाज घेतला तर तुम्हाला कळेल की हा बघ, हा जर आत्ताचा हा पुण्याचा मॅप आहे. ओके, म्हणजे एक्झिस्टिंग सगळे आहे, राजगडावरून ही फौज जी आहे ती अशी निघत निघालेली आहे आणि इथे लाल महल आहे म्हणजे याचा टोटल डिस्टन्स जो आहे आत्ता आपल्याकडे हा साधारणतः 57 ते 58 किलोमीटरचा आहे. लक्षात घ्या, त्यावेळेचा हा सगळ्या प्रदेशामध्ये त्याची माणसं असलीच पाहिजे. ओके, आणि 58 किलोमीटर आतमध्ये इम्पॅक्ट करणं, ओके, त्याच्यासाठी लागणारी खबरदारी, हे सगळं डेटा इन्फॉर्मेशन ह्याच्यासाठी समजून घेणं गरजेचं आहे कारण त्याशिवाय अंदाज येणार नाही की त्या पर्टिक्युलर इन्सिडन्सचा किती महत्त्वाचं होतं आणि किती डिटेलिंग त्या सगळ्या गोष्टीत झालेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक इत्यंभूत माहिती जी आहे ती सगळी क्लिअर होते. आता ह्याच्यामध्ये ही लोक कसे आतमध्ये शिरले तर खरं सांगायचं झालं तर आपल्या जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्समध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन आहे. आपण आत्ता खाफी खान, सभासद बगर आणि जयदेश शकावली ह्याच्यामध्ये जे काही दिलं गेलेलं आहे त्याच्या हिशोबाने आपण हे करूया. 400 माणसं शिवाजी महाराजांची जी आहेत ती लाल महलच्या दिशेने आतमध्ये सरकतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मुळा आणि मुठा नद्या ज्या आहेत ज्या आता इथे जवळपास याच्या असतील लाल महालाच्या त्याच्या आदल्या बाजूला ते जे आहेत ती घोडी सगळी ठेवतात. तिथे सर्जेराव जेदे आहेत असा आपल्याला डेटा मिळतो आणि त्याच्यानंतर ही जी सगळी माणसं आहेत ती वेगवेगळ्या दिशेने लाल महालाच्या दिशेने जातात. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये असे आहे की आपल्याला सभासद बखर जे सांगते की 200 लोकांचे परवाने घेतले गेले होते आणि सुमारे रात्रीच्या वेळेस एक अशी मिरवणूक काढली गेली की एखाद्याचं कोणाचं लग्न आहे आणि लग्नाची वरात जी आहे ती पुण्यामध्ये जी आहे ती येते आणि असे करून 200 माणसांची एक आहे ती अशी प्रोसेशन सगळी चाललेली आहे. काही ठिकाणी आपल्याला असं आढळून येतं त्याच्यामध्ये असं आहे की काही मराठे कैदींना मराठ्याच लोकांनी म्हणजे त्यांच्या स्वतःच्याच आपल्या शिपायांना फटके मारत मारत हे केले की ही लोक काहीतरी आउटपोस्टला काहीतरी त्रास देत होती म्हणून याला आम्ही त्या हवालदाराला हे करून घेऊन जायला येतो अशी काही पद्धतीने माणसं शिरलेली आहेत. आणखीन त्याच्यामध्ये जे आपल्याला कळतं त्याच्यामध्ये असं होतं की काही ठिकाणी नुसताच गोंधळ माजवून दिला म्हणजे अरे आम्ही ह्यांची माणसं आहोत, हे त्या आउटपोस्टवरती आहेत, हे तिकडच्या आउटपोस्टवरती, आम्ही त्यांची माणसं आहोत. आणि ही वेळ केव्हाची आहे, ही साधारणतः रफली 1.5-2 ची वेळ असेल जेव्हा सगळेच थांबलेले आहेत, रमजानचा महिना आहे,
म्हणजे बरेचसे तिथे लोक त्यावेळी मेंटली किंवा होली मत ह्या सगळ्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आहेत ते गेलेले. काही लोक लालमहालामध्ये शिरले, किती शिरले, मराठ्यांचा त्यावेळी किती आकडा होता याची खात्री लायक इन्फॉर्मेशन नाही. पण एकंदरीत बघता सर्जिकल स्ट्राईकचं एक जर आपण जेव्हा आपण सगळे त्याचे डेफिनेशन वगैरे सगळं बघू तेव्हा आपल्याला कुठेतरी जाणवेल की तो आकडा जो आहे तो खूप जास्त नसावा. लालमहालामध्ये शिरतात त्यावेळी रमजानचा महिना असल्यामुळे काही जे खान समाज जे सकाळी लवकर उठून जे त्यांचं जे प्री मील प्री डॉन मील ज्याला म्हणतात ना सकाळी उठून त्याची तयारी करतात, आतमध्ये शिरतात. त्यांनी जे किचनला जे आहे त्या किचनच्या भिंतीला आता त्यांनी स्वतः चांगलं काहीतरी असं ब्लॉक वगैरे करून ठेवलेले. लोक आपली मराठी लोक आतमध्ये जातात ती भिंत पाडून हल्ला चढवतात, त्या खानसामाला काहीतरी गडबड जाणवते सगळं हे जाणवतं आणि त्याच्यामुळे ते खानसामा जे आहे ते शाहिस्तेखानाला अवेअर करतात आणि त्याच्यामध्ये अंधाधुन सगळं काही जे आहे ते झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये खानाचा खानाच्या मुलाचा जो आहे म्हणजे त्याचा जावई जो आहे तो मारला गेला आहे, खानाची बोटं छाटली गेलेली आहे, त्याच्या काही बेगमा मारल्या गेल्या आणि असे करून साधारणतः 38 ते 40 खानाची माणसं जी आहेत ती मारली गेलेली आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांकडनं 6 माणसं आणि 40 लोक जे आहेत ते इंज्युअर्ड झालेले आणि अशा पद्धतीची स्क्रिमिज झालेली आहे. आपल्याकडे एक्झॅक्ट वेळ नाही की किती वेळात ही एक्झॅक्ट ही गोष्ट झाली बिकॉज त्याचं काही नाही, पण साधारणतः सर्जिकल स्ट्राईकचं एक जनरल हे बघता अंदाजे तुम्ही ही लढाई 1/2 तासाच्या वर ऍक्च्युली लाल महालाच्या मध्ये असणारे कठीण आहे कारण त्याच्यानंतर अलर्ट जे आहे ते इमिजिएटली लोकांच्या दिशेने गेलेले असतील. ओके, तर असं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही लोक इतिहासाचे सगळे अभ्यासक आहात म्हणून तुमच्याकडे ही गोष्ट ओपनली सांगायला काही हरकत नाही. आपल्याकडे कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये क्लिअरली असं दिलेलं नाही की शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली. हा अत्यंत पॉप्युलर बिलीफ आहे, हा पॉप्युलर बिलीफ कंटिन्यू आहे आणि हा तो कंटिन्यू राहील, आपण त्याच्यामध्ये फार काही करू शकत नाही. तुम्ही जर कधी रणजित देसाईंचं श्रीमान योगी जर पुस्तक वाचलं असेल त्यांच्यामध्ये त्यांनी प्रस्तावना दिली असेल तर त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी स्वतः अगदी क्लिअरली लिहिलेलं आहे की ही वॉज डाऊटफुल, म्हणजे रणजित देसाई डाऊटफुल होते की शिवाजी महाराज प्रत्यक्ष त्या हल्ल्यामध्ये होते का नाही. पण जसं आत्ता मी जसं तुम्हाला सांगितलं की हा एक पॉप्युलर बिलीफ आहे आणि तो आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेदे शकावली काय सांगते, जेदे शकावली असं सांगते की इथे जे तुम्ही कात्रज हे जे बघताय ना इकडे त्याच्यामध्ये बैलांना झाडाला काही पलित बांधली होती आणि बैलाच्या शिंगाला काही पलित बांधली होती आणि ती जी आहे ती बैल ती आहे ती सोडून दिली होती. आता जर हे बैल इथे सोडून दिले असेल तर आत्ताच्या घटकेला साधारणतः स्वारगेट बिब्बेवाडी इथपर्यंत तरी, म्हणजे जे कोणी आता पुण्यामध्ये राहत आहेत त्यांना एक अंदाज येईल की स्वारगेट बिब्बेवाडीपर्यंत तरी का होईना खानाची सगळी फौज जी आहे ती पसरली होती कारण काही लोकांनी बघितलं होतं त्या दिशेने जी आहे ती फौज निघून गेली. आता इथे जर आपण दुसरं बघितलं तर हा जो सगळा जो भाग आहे सिंहचा सिंहगडचा या सिंहगडच्या दिशेने काही लोक जे आहेत ते पोचलेले. आता इकडे एक अत्यंत पॉप्युलर बिलीफ असा आहे की जसवंत सिंग जो शाहिस्तेखानाच्या फौजेबरोबर होता त्याची आणि मराठ्यांची आतमध्ये खूप अशी लागेदोरे होते आणि जसवंत सिंगाचा इनडायरेक्टली ह्या सगळ्या गोष्टीला जो आहे तो सपोर्ट होता कारण काही मराठे सिंहगडवरून राजगडवरती आलेले आहेत असं काही लोकांचं जे आहे ते म्हणणं आहे. हे जरी आपण एक मिनटं जरी खरं मानलं तरी जसवंत सिंग हा जरी तिथे असला तरी बाकीच्या फौजेमध्ये घुसून ते करणं ओके हे तितकंसं सोपं नाही. त्यामुळे हा जर एखादा पॉईंट ऑफ व्ह्यू मांडला गेला तरी तो त्याच्यावरती जरी आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा तरी म्हणला तरी ते वी कॅन कीप इट आउटसाइड बिकॉज हे अटॅक करणं आणि तो सक्सेसफुली बाहेर काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरं हे असं त्यामुळे काही फौज जी आहे ती सिंहगड वगैरे असं करत राजगडला आलेली आहे आणि जी काही फौज आहे ती दुसऱ्या मार्गाने जी आहे ते निघून आलेले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 6 फक्त लोक मारणं जाणं आणि 40 वुंडेड. लक्षात घ्या ही मॅन टू मॅन अँबुश आहे. मॅन टू मॅन अँबुश मध्ये एखाद्या वेळी हल्ला होतो आणि त्याच्यावरती प्रति हल्ल्याने माणसं मारले जातात. त्यातलं आपल्याकडे जे डॉक्युमेंट होतात काही लोक जे आहे ती लाल महालाच्या विहिरीमध्ये पडून गेली मराठे कारण अंधारात सगळं केलं गेलं होतं, अंदाज नाही आला कुठेतरी पडताना हे करता तोल हे करून मेले केलेले. एवढ्या सगळ्या मोठ्या छावणीमध्ये घुसून खानाच्या माणसा खानाला एवढा हे करून त्रास म्हणजे त्याची बोटं छाटून त्याची माणसं मारून त्याला परत जर बाहेर करणं दॅट शोज अ ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ स्किल, ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ कॉम्पिटन्स, ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ प्लॅनिंग आणि त्या सगळ्या प्लॅनिंगनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. म्हणजे इंटेलिजन्स किती त्यावेळी महाराजांचं स्ट्रॉंग असेल याचा फक्त तुम्ही ह्या सगळ्यांनी जस्ट कल्पना करू शकता ह्या सगळ्याच्या.
आता रिटर्न का महत्वाचं आहे तुमच्यापैकी मला माहित नाही किती लोकांनी एक फिल्म बघितली आहे बट कधी बघायला मिळाली तर नक्कीच बघा वेअर द इगल्स डेअर नावाची फिल्म आहे त्याच्यामध्ये ती काही लोक जे आहेत अलाइड फोर्सेस ती जर्मनीच्या ह्याच्यावरती जातात ठाण्यावरती जातात तो पण एका प्रकारचा सर्जिकल स्ट्राईकच आहे आणि ते जात असताना त्या फिल्ममध्ये तुम्हाला असं जाणवेल की एक 5 मिनिटांचा सीन येतो की ज्याच्यामध्ये ती लोक काहीतरी करतायत ओके आणि आपल्याला तो अजिबात अंदाज येत नाही डायरेक्टरचं स्किल आहे की त्याने तो सीन जरा मोठा जरी केला तरी कुठे बोर केलेला नाही ती अख्खा शेवटचा हल्ला संपल्यानंतर जेव्हा ती लोक एअर बेसला येतात त्यांना आता सपोर्ट मिळतो दे आर गोइंग टू गेट अ एअरलिफ्ट तेव्हा त्यांनी त्या त्या वाटेवरती वेगवेगळ्या पद्धतीचे ते बॉम्ब्स जे आहेत ते ठेवून दिलेले असतात आणि ते एक एक उडवत येतात त्यामुळे जर्मनी लोकांना त्यांना त्याच्यावरती हे करता येत नाही हा रिटर्न जो आहे 400 लोक व्यवस्थित मिळणं 40 लोक फक्त इंजर्ड होणं 6 मारली जाणं 400 पैकी जरी ते वेगवेगळ्या भागात पुण्यामध्ये असेल ह्याचं स्किल बघा आपल्याकडे हा डेटा येत नाही की त्यावेळी शिवाजी महाराजांकडे असे स्पेशल फोर्स पॅरा स्पेशल फोर्सेस किंवा कमांडोज होते का हा खरा अभ्यासाचा विषय जो आपण कधी परत कधी सगळेजण घेऊ शकतो जर नसतील तर त्यावेळेच्या लोकांचा स्किल आणि कॉम्पिटन्स किती असेल तोही विचार करण्यासाठी गोष्ट ओके तर हे इन जनरल शाहिस्तेखानाची जी आहे मुवमेंट जी आहे ती अशी झालेली आहे आणि त्याच्यानंतर शाहिस्तेखान काही वेळानंतर तो जो आहे तो शाहिस्ते खान जो आहे तो निघून गेला आणि जसवंत सिंगच्या हातात त्याने जी आहे ही मुवमेंट जी आहे ती सगळी दिलेली आता जे आपण सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीत जर हे सगळं बोलतो ओके तर आता इथे आपण सर्जिकल स्ट्राईकचं डेफिनेशन काय ते बघून घेऊ इट इज अ मिलिटरी अटॅक विच रिझल्ट इन अँड वॉज इंटेंडेड टू रिझल्ट ऑर इज क्लेम टू हॅव रिझल्टेड इन ओनली डॅमेज टू द इंटरमिडिएट लेजिटिमेट मिलिटरी टार्गेट and with minimal collateral damage and surrounding structures okay target clear आहे target ला जाऊन target वरती हल्ला चढवायचा आहे बाकीचे नासधूस वगैरे करण्यात काही कोणाला इंटरेस्ट नाही हल्ला करायचा आणि परत यायचं दॅट इज द बेसिक मीनिंग ऑफ सर्जिकल स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक करत असताना त्याच्यामध्ये एक स्विफ्ट अँड टार्गेटेड अटॅक विथ अ मिनिमम कोलॅटरल डॅमेज आहे त्याच्यामध्ये 4 पद्धत आहे एक तर एअर स्ट्राईक आहे ओके जी बऱ्याच ठिकाणी इतिहासामध्ये जर आहे ती केली गेलेली आहे ओके इन द पास्ट त्याच्यानंतर एअर एअर ड्रॉपिंग अँड स्पेशल ऑप्स टीम ओसामा बिन लादेन वॉज अ आयडियल एक्झाम्पल त्याच्यानंतर स्विफ्ट ग्राउंड ऑपरेशन्स आणि त्याच्यानंतर सेंडिंग स्पेशल ट्रुप्स आता हे जे दोन भाग आहेत हे दोन भाग मराठ्यांच्या ह्याच्यामध्ये जे आहेत शाहिस्तेखानाच्या मुवमेंटमध्ये जास्त होतात आता हा डिस्क्रिप्शन जर आपण बघितला ह्या सर्जिकल स्ट्राईकचा तर इथे लेजिटिमेट टार्गेट काय होतं तर शाहिस्तेखानाला एलिमिनेट करणं ओके त्याच्यामध्ये कुठे बाकीच्या ह्याच्यामध्ये काही झालं का काही नाही फुल फ्लेज वॉर झाला का नाही कारण शाहिस्तेखानाने मुवमेंट सोडली तर जसवंत सिंगच्या हातात गेला आणि तो पुढे गेला आपली मुघलांशी जी आहे ती मोठी लढाई त्याच्यानंतर वगैरे असं काही झालेलं नाही आणि लास्टली मी असं सांगितलं की इट वॉज अ स्विफ्ट स्विफ्ट ग्राउंड मुवमेंट कारण विदिन नो टाइम हा हल्ला झाला लोक बाहेर पडले आता ह्याच्यामध्ये फक्त प्रश्न जो असा येतो तो असाच येतो की आपल्याला एक अभ्यास पुढे जाऊन करायला तर हे सगळे डेफिनेशन बघता ह्याच्यामध्ये मला ह्या सिमिलॅरिटीज जाणवल्या आणि त्याच्यामुळे मला असं स्वतःला वाटलं की सर्जिकल स्ट्राईक वगैरे हे सगळं झालं बट साधारणतः 332-334 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सर्जिकल स्ट्राईक म्हणजे नेमकं काय असतं आणि तो कसा कॅरी आउट करायचा हे ऑलरेडी जगाला दाखवून दिलं आता प्रश्न तुमच्यापुढे असा आहे कारण हा कसं आहे की हे वाचून त्याच्यावरती सिमिलॅरिटीज फाउंड काउंट केलेलं आहे ही काही पालखेडची लढाई नाही आहे की त्याच्यामध्ये जनरल मॉन्टगोमरी म्हणतो की इट वॉज अ मास्टर पीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी अँड वॉरफेअर ठीक आहे तर त्यामुळे ते आपल्याकडे ऐतिहासिक असं कुठलंही विधान नाही आहे ऐतिहासिक अशी कुठलीही इन्फॉर्मेशन नाही आपल्याकडे हे आहे हे असं आहे ते वाचून हे सगळं बघितल्यानंतर मला शाहिस्तेखानावरती केलेला जो आहे हा सर्जिकल स्ट्राईक वाटला तुम्ही लोक ह्याच्यावरती आणखीन ब्रेनस्टॉर्म करू शकता आणखीन तुम्ही त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड करू शकता कदाचित तुमचं मत ह्याच्याशी लाईक यु नो मॅच होणार नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉसिबल आहेत तर आत्ताच्या घटकेला मी इथे पहिला पॉज घेतो तुमचे जर ह्याच्यावरती काही पहिले प्रश्न असतील तर आपण ठेवूया अँड देन वील मूव्ह टू पार्ट बी माझा फर्स्ट क्वेश्चन असा आहे की शिवाजी महाराज जे आहेत त्यांनी एवढी मोठी सर्जिकल स्ट्राईक केली आणि त्याच्यामध्ये आपण असं ऐकतो की शिवाजी महाराज स्वतः त्या मोहिमेमध्ये होते सो इट वॉज व्हेरी
लाईक डेंजरस. तर शिवाजी महाराजांना त्या काळी त्या ठिकाणी काही झालं असतं तर मग त्या त्यासाठी त्यांनी काय प्रिकॉशन्स वगैरे इंटेलिजन्स अक्युरेट होता. ओके प्लॅनिंग अक्युरेट होतं. इतकं डेंजरस होतं की त्या ठिकाणी तर त्यांना काही झालं असतं पूर्ण स्वराज्याच्या मोहिमेला धक्का बसला असता, संकल्पनेला धक्का बसला. ऍब्सोल्युटली इंटेलिजन्स अक्युरेट होतं. छावणीमध्ये लोक कुठे काय आहेत काय आहे त्याची संपूर्ण माहिती होती, इत्यंभूत माहिती होती. ओके रिटर्न प्लॅन अत्यंत वेल चॉकआउट होतं. कारण आपलेच डॉक्युमेंट सांगतात, जयदेव शकावरी सांगते, सभासद सांगते, काफी खान जो मुघलांचा जो हे सगळं लिहायचा तोही आपल्याला तेच सांगतो. त्यामुळे रिटर्न प्लॅन अत्यंत व्यवस्थित होतं. ओके आणि इट वॉज अ स्विफ्ट अँड अ स्पर ऑफ मोमेंट ऍक्शन होती. ओके शाहिस्ते खान तिथे मारला गेला आणि शिवाजी महाराजांची समज झाली गेली. त्याच्यामध्ये ते बघत ते बसले, आता शाहिस्ते खान आता काय झालं, हा त्याचा मुडदा आहे का, त्याला डोकं कापून घेऊन जाऊया. उडवलं बाहेर पडले, दॅट्स इट. त्याच्यानंतर जर बघितली तर वेळ बघा, प्री डॉन मिल एप्रिल महिन्यामध्ये सकाळचा साधारणतः रमजानचा महिना, सकाळी साधारणतः किती वाजता सनराईज होतो, साधारणतः एक 6-7 सूर्योदय होतो. प्री डॉन म्हणजे साधारणतः एक 4-4 वेळ. 4-4 वेळ जर आपण बायोलॉजिकली जरी बघितली, दिस इज अ पीक टाइम वेअर पीपल फील अस्लीप. किती डिटेलिंग झालेलं आहे ह्या सगळ्याचं आणि तशा पद्धतीने जो आहे तो हे केले गेलेले. त्यामुळे येस इट वॉज अ रिस्क. बट शिवाजी महाराजांचे जर आपण सगळ्या मुवमेंट्स बघितल्या, अगदी अफजल खान वध असो, आग्र्याहून सुटका असो किंवा सगळं असो, इट वॉज अ वेल कॅल्क्युलेटेड रिस्क. म्हणजे त्याच्यामध्ये लागणाऱ्या सगळ्या इन्ग्रेडियंटचा त्यांनी पुरेपूर सगळा नीट विचार करून प्लॅन ए प्लॅन बी चं सगळं प्लॅनिंग करूनच त्याच्यामध्ये त्यांनी जी आहे ती एंट्री घेतलेली. टाइम का बदलतो एफेक्ट आपल्याकडे क्लिअर वेळ, आपल्याकडे वेळ नोंदली गेलेली नाहीये. डिस्क्रिप्शन असं सांगतं की काही खान समाज जे होते ते उठले होते रमजानच्या महिन्याच्या म्हणजे सूर्योदया अगोदरचं जेवण बनवण्यासाठी. आता साधारणतः सूर्योदय समजा त्यावेळी आपण अज्युम करू की 5:45 होतो, कमीत कमी 2 तास म्हणजे साधारणतः ही 3:30 ते 4:30 मधल्या झालेली जी आहे ती घटना. पुढे काही नाही विचार ना आता तू ह्याच्या रिलेटेड फक्त शाहिस्ते खान रिलेटेड विचार, कारण दुसरा जो पार्ट बी आहे त्याच्यामध्ये मग बाकीच्या गोष्टी ऍड करेल. मग म्हणजे या घटनेचा मुख्य उद्देश फक्त एक दाखवणं हे होतं की लाईक म्हणजे परत वचक निर्माण करणं आणि त्यांना धाक देणं हे एवढंच. शाहिस्ते खान हा मुघलांचा सर्वात एक महत्वाचा सरदार मनसबदार होता, औरंगजेबाच्या अत्यंत जवळचा होता. त्यांना एवढंच हे दाखवायचं होतं की तुम्ही जरी आमच्या इकडे येऊन नासधूस जरी केली, आवर पॉलिटिकल स्टेटमेंट इज दॅट इफ वी वॉन्ट अँड वी डिसाईड वी कॅन पेनिट्रेट इन युअर टेरिटरी, किल युअर इम्पॉर्टंट पर्सन अँड कम बॅक. हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं. त्याची बोट जरी छाटली गेली तरी तो एक जवळचा हल्ला होता ना, एवढी एवढी सगळी फौज अख्या त्या लाल महालाच याच्यामध्ये त्याच्यामध्ये घुसून मारणं. सो दॅट वॉज अ पॉलिटिकल स्टेटमेंट विच इट. ओके म्हणजे असं असं तिथे झालं की महाराजांना वाटलं शाहिस्ते खान मेला गेला मारला गेला, पण तो त्याच्या योगायोगाने तो वाचला, त्याचं नशीब बघून तो तो वाचला. आणि ते त्यावेळी बघायला थांबलेलं नाही. मी ते परत सांगतो की तो मेलाय का नाही हल्ला करून बाहेर. आधी जे तुम्ही बोलताना बोलला की पहिला नकाशा तो दाखवला की शाहिस्ते खान जो आला बाळामध्ये वगैरे मारले त्याची दहशत निर्माण केली, तर आम्ही तर अशी दहशत निर्माण करू शकतो की तुला जीवाला धोका किंवा तू जगशील की नाही. हा त्याचा प्रयत्न म्हणजे त्याचा अभ्यास शिवाजी महाराजांनी केला असावा त्यावेळी. नक्कीच हा सगळा शिवाजी महाराजांना शक्यच नाही, मराठ्यांकडे तेवढी ताकदच नाही त्यावेळी की आपण मोगलांचा एवढा सामना करू शकतो. मग काय करायला पाहिजे, तर हाच एक लेजिटिमेट टार्गेट निवडलं, सर्वात मोहरक्या त्याच्यावरती जाऊन पहिली कुऱ्हाड घातली निघून गेला आणि शाहिस्ते खान ती मुवमेंट सोडून गेला. त्याच्यानंतर कोण आला, जसवंत सिंग होता ना तिथे. उद्देश तर क्लिअरच आहे ना याचा की शाहिस्तेला मारायचं. अब्सोल्युटली क्लिअर होते. आणि त्याच्या काहीतरी असं म्हणतात की 2 का 3 बायका त्याच्या मारल्या गेल्या. मुलगा इंजर्ड झाला, त्याचा मुलाचा हे मुलगा मुलाचा जावई, कारण शाहिस्ते खान स्वतः यावर्षी यावेळी तो 58 वर्षाचा होता.
त्या काळी जुनी म्हणजे लग्न जे आहेत ती फार लांब वयात होत होती, हिंदू असो किंवा मुसलमान असो त्या ह्याच्यामध्ये, तर त्यामुळे त्याचा जो जावई आणि आणखी बाकी जसे जे आहेत ते सैनिक मारले गेले. पण आपल्याकडे एवढाच फक्त नंबर येतो, बाकी डिटेलिंग तसं काही मिळत नाही. पण बायकांना पण मारण्याचं कारण असं म्हणतात की तो स्वतः शाहिस्तेखानच्या झोपेत न जरा उठवलं होतं. ओके, तो बायकांच्या घोळक्यात घुसला किंवा काय, कारण कसं आहे मी परत एकदा सांगतो की क्लिअर कट डॉक्युमेंट मध्ये हे असं जर कुठे लिहिलेलं असेल की शाहिस्ते खान बायकांच्या घोळक्यात घुसला तर तो घुसला असेल, आणि ते जे आहे ते ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे. तुम्ही ललित वाङ्मयामध्ये वापरलं तर त्याच्यामध्ये थोडस एक लिबर्टी जो आहे ऐतिहासिक डॉक्युमेंट घेऊन जो लिहिणारा जो असतो तो विचार ओके तो घेतो, त्याला लिबर्टी असते कारण त्यांच्याकडे स्वतःचा काहीतरी बेस तयार असतो. जे डॉक्युमेंट मिळतो त्याच्यामध्ये एवढंच मिळतं की त्याला छाटली फोटो छाटली आणि लोक जे आहे ते निघून गेले. अंधार होता, मारणं हे गरजेचं होतं, त्यावेळी जे समोर जे कोणी आलं ते आलं. डॉक्टर या सगळ्याच्यामध्ये जे म्हणता येईल इम्पॉर्टन्स की आता तुम्ही जे म्हटलं त्याच्याप्रमाणे की एक मेन एम होता टेरर निर्माण करणं, त्याला सांगणं की आम्ही पण काही अगदीच साधे नाही आहोत. आणि पण या मोहिमेमध्ये म्हणजे कदाचित औरंग मला एवढंच म्हणायचं की औरंगजेब जो आहे तो दुसरा कोणीतरी इम्पॉर्टंट इतका स्ट्रॉंग माणूस परत पाठवू शकला असता कदाचित, पण तरी सुद्धा त्याने म्हणजे शिवाजी महाराजांनी इतकं टेरर निर्माण केलं की बघ मिर्झाराजे जयसिंग आले, शिवाजी महाराजांना पुरंदरची ट्रीटी सगळं सगळं करायला लागली, अखर राज्य डेव्हास्टेट करतोय, उपद्रव देतोय, राज्याला कुठेतरी शांतता मिळावी, 77,000 फौजेला आपण डायरेक्ट करत नाही म्हणून हे टार्गेट निवडून जे आहे ते केलं. एज फार एज दिस इज कन्सर्न सर्जिकल स्ट्राईकचं जे डेफिनेशन जे मला मिळालं त्याच्यामध्ये मला ही सिमिलरिटी जाणवली. त्याच्यावरनं मी हा इन्फ्लुएन्स असा काढला की दिस वॉज द फर्स्ट सर्जिकल स्ट्राईक. ओके, म्हणजे ऍटलीस्ट फर्स्ट असं मी म्हणणार नाही, पण 332 वर्षापूर्वी हा सर्जिकल स्ट्राईक जो आहे तो झालेला आहे. आपण ही गोष्ट प्रूव्ह करणं जे आता आपल्याला मान्य करतो, पण जर इंटरनॅशनली आपल्याला हे करायचं तर काही कसं करता येईल, तुला काही आयडिया आहे? ह्याच्यामध्ये जे मी तुला सांगतो ना की ह्याच्या सगळ्या डेफिनेशन जे आहेत त्याचे सगळे प्रिन्सिपल्स जे आहेत, म्हणून मी आता तुम्हाला पार्ट बी जो दाखवणार त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचे प्रिन्सिपल्स काय ते समजावून सांगणार ऍट द एंड ऑफ इट. ओके, कारण मी तुला सांगितलं ऐतिहासिक डॉक्युमेंट नाही आहे किंवा आपण कोणी मिलिटरी स्ट्रॅटेजीचे एक्सपर्ट्स नाही होते. तिच्याकडं आता मॉन्टगोमरी सारखा जो सेकंड वर्ल्ड वॉरला अलर्ट फोर्सेसकडनं होता त्याचं एक स्वतःचं एक वलय होतं, त्याला नॉलेज होतं, त्यांनी पालखेडच्या लढाईविषयी लिहून ठेवलेलं आहे. इट वॉज मास्टर पीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी अँड वॉरफेअर. त्यामुळे ती लढाई त्याच ह्याच्यामध्ये बघितली गेलेली आहे. अनफॉर्च्युनेटली असे हे सगळे डॉक्युमेंटेशन झालेले नाही, अनफॉर्च्युनेटली याचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे आपण फक्त त्याला अशी दाखले देऊ शकतो, उदाहरणं देऊ शकतो विथ दिस वन टू इन्फर पीपल दॅट दिस वॉज वॉट इट इज, दॅट इज इट. त्यासाठी अभ्यास करून त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायला. आता दोन सर्जिकल स्ट्राईक दोन झालेले आहेत त्याच्या बाबतीत म्हणजे भारताचे जे आता आपल्याकडे जे डॉक्युमेंट आहेत आणि ज्याचे मी तुम्हाला कम्पॅरिझन सांगणार आहे त्या बाबतीत कोणाला काही माहिती आहे का? एक आपण म्यानमारमध्ये जाऊन केलं आणि एक पाकिस्तानमध्ये जाऊन केलं, पाकिस्तानमध्ये जे की दोन्ही याच वर्षी झालेत 2015 आणि 2016. आता म्यानमारमध्ये जो हल्ला झाला होता तो झाला होता साधारणतः June 9, 2015 ही त्या सर्जिकल डेटची स्ट्राईक आहे आणि साधारणतः June 5, 2015 ह्या साली ॲम्ब्युश झाली होती. त्याचे काही म्हणजे इन्फिल्ट्रेटर्स जे होते त्यांची मणिपूरच्या 100 किलोमीटर अगोदर जी आहे ती ॲम्ब्युश झाली होती आणि त्याच्यानंतर बरोबर 4 दिवसांनी जो आहे तो सर्जिकल स्ट्राईक केला होता. हा सर्जिकल स्ट्राईक जो होता तो मल्टिपल सर्जिकल स्ट्राईक होता, म्हणजे काही फौज जी आहे ती मणिपूरमधनं गेलेली आहे, काही फौज जी आहे ती नागालँडमधनं गेलेली आहे. ओके, सो दॅट वॉज द सर्जिकल स्ट्राईक जे होतं ते तशा पद्धतीने झालं होतं. आता ह्याच्यामध्ये जाणून घ्यायच्या काही गोष्टी ज्या आहेत इंडियन फोर्सेसच्या त्या पण आपल्याला क्रिटिकल आहेत की ह्या कुठल्याही ह्याच्यामध्ये जेव्हा फौज म्हणजे आर्मी हेडक्वार्टर्समधनं निघाली होती बरं, ह्या ज्या फौजमध्ये जे लोक इन्वॉल्व झाले होते ह्या सगळ्या कमांडो ऑपरेशनमध्ये त्यावेळेचे जे काही कमांडोज होते ते त्यावेळी खरं म्हणजे UN काउन्सिलच्या काही हे असतात ना पीस किपिंग फोर्सेस असतात, त्या पीस किपिंग फोर्सेससाठी खरं जाणार होते आणि हा हल्ला झाला तर दॅट इज वॉट दे केम.
त्या कोणालाही एअर एअर ड्रॉप मिळाला नव्हता अप टू बॉर्डर. बॉर्डरवरनं ही सगळी लोक जी आहे ती चालत गेली आहेत, आणि चालत गेलीत म्हणजे साधारणतः जो डिस्टन्स त्यांनी कव्हर केलेला आहे दॅट इज अराउंड 40 किलोमीटर, 40 किलोमीटरचा मणिपूरवरनं, ओके, नागालँडवरनं वेगळं होतं. कारण एकाच वेळी सर्जिकल स्ट्राईक करायचा होता. जे इन्सर्जंट लोकांचे जे कॅम्प्स होते जे त्यांना उद्ध्वस्त करायचे होते ते काही कॅम्प्स जे आहेत ते नागालँडवरनं खूप जवळ होते, पण मणिपूरवरनं जे आहे ते लांब होते. प्रत्येक कमांडोच्या पाठीवर 40 किलोचं वजन होतं. 40 किलो आपल्यापैकी कोणी जर पन्हाळगड टू पावनखेड मागच्या वर्षी केला असेल, पहिल्याच दिवशी आपण कधी एखादे पाठीवरनं सॅक खाली उतरते अशी आपली अवस्था झाली होती. आणि इथे ही लोक 40 किलोची सॅक म्हणजे 40 किलोचं वजन घेऊन जो आहे तो त्यांनी सगळा जो आहे तो त्याच्यामध्ये ट्रेक केला होता. त्याच्यामध्ये त्यावेळी त्या लोकांना पॅक्ड राजमा राईस स्वीट्स हे सगळं दिलं गेलं होतं, आणि ज्याच्या ज्याच्यामधनं असा स्मोक होत नाही असे सगळे त्यांच्याकडे त्यावेळी सगळे कुकर्स वगैरे सगळे होते. दॅट इज वॉट दे हॅड यूज. टोटल जी लोक होती ती देर वर 64 पीपल हु वर इन्वॉल्व्ह, 64 कमांडोज होते इन्क्लुडिंग मणिपूर अँड नागालँड. तर मणिपूरच्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मी जास्त फोकस जो आहे तो मणिपूरकडनं देतो कारण नागालँडचं तेवढं काही त्या बाई झालं नव्हतं. ही लोक गेलेली आहेत साधारणतः जो आहे हा सकाळी 4 वाजता त्या लोकांनी त्यांचा ट्रेक जो आहे तो सगळा चालू केला होता 7 जूनला, म्हणजे 8 जूनच्या रात्र. त्याच्यानंतर संध्याकाळपर्यंत ही लोक जी आहेत त्या टेकड्यांवरती पोहोचले होते जिथे इन्सर्जंट लोकांचा कॅम्प होता. एक फौज जी आहे ती कव्हरिंग फायरला म्हणून राहिली होती, एक फौज जी आहे ती वरती गेली होती, आणि साधारणतः 3:30-4 दरम्यान त्यांनी जो आहे तो मल्टिपल अटॅक एक नागालँडवरनं झाला आणि एक मणिपूरवरनं झाला. तर जो सगळा जो आहे तो कॅम्प बेस पूर्ण उद्ध्वस्त केला गेला होता. खालची फौज जी होती ती कव्हरिंग फायरसाठी थांबली होती. ते सगळं केलं आणि त्याच्यानंतर जी आहे ती लोक जी आहे ती मणिपूरच्या आली. फर्स्ट बॉर्डरपर्यंत ही लोक सगळे चालत आले होते, देवर क्वाईट एक्झॉस्टेड, आणि त्याच्यानंतर त्यांना एअरलिफ्ट मिळाली आणि मणिपूरवरनं मग दे हॅड कम टू इंडियन आर्मी बेस कॅम्प. जसं इथे शाहिस्ते खानच्या मुवमेंटमध्ये जसं आपण बघितलं तसं आपण इथेही एक गोष्ट क्लिअर आहे की इथे कुठेही परत किती लोक मारली गेली काय गेली त्या सगळ्या कोणी ज्या गोष्टी आहेत त्या बघायला थांबलेलं नाही. नागालँडवरनं जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये असं हे जाणवलं की त्यावेळी ऑलरेडी तिथले इन्फिल्ट्रेटर्स जे होते ते निघून गेले होते, पण जो बेस कॅम्प जो आहे तो पूर्ण उद्ध्वस्त केला गेला होता. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याच्यानंतर जे आकडे जे दिले त्याच्यामध्ये साधारणतः 38 ते 40 इन्फिल्ट्रेटर्स जे आहेत ते मारले गेले. तो हा थोडक्यात जो आहे तो हल्ला हे झालेला आहे, कारण ह्याच्यानंतर डिटेलिंग जे आहे ते आपण बघणार आहोत. दुसरी त्याच्यामध्ये जो गोष्ट झाली ती सगळ्यांना माहिती आहे की उरी बेस कॅम्प जो होता त्याचा साधारणतः सप्टेंबर 18, 2016 हल्ला झाला आणि 28, 29 सप्टेंबरला आपण जो आहे तो सर्जिकल स्ट्राईक केला गेलेला आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये सुद्धा मल्टिपल लोकेशन्सवरनं इंडियन आर्मीचे जे कमांडोज होते ते सगळे जे आहेत ते उतरले होते. इकडे त्यांना आर्मी हेडक्वार्टर्सवरनं जेव्हा त्यांना सगळं डिटेल्स आले होते ह्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी होती जी गुप्तता होती असं मगाशी अमित म्हणाला, सगळ्याच कमांडोजना अत्यंत लास्ट मिनिटला कळलं होतं की विच टार्गेट दे आर गोइंग टू अटॅक. आणखी ह्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उरी म्हणजे जो बेस कॅम्प होता ज्याच्यावरती मिलिटरी लोकांनी हल्ला केला आणि आपले 18 सोल्जर्स जे आहेत ते मारले गेले, त्या बेस कॅम्प त्या रेजिमेंटची लोक जी आहेत त्या रेजिमेंटच्या लोकांना काही जे कमांडोज होते त्यांना त्या ऑपरेशनमध्ये इन्वॉल्व्ह करून गेले होते. फॉर अ व्हेरी सिम्पल फॅक्ट दॅट ते फार त्वेषाने लढतील बिकॉज इट्स अ रिव्हेंज ऍट द एंड ऑफ द डे. ओके, तर ते तसं केलं गेलं होतं. साधारणतः जो बेस कॅम्प जो पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जो आहे ज्याला ISI म्हणजे इंटेलिजन्स सर्व्हिस पाकिस्तानची जी आहे त्याचा सपोर्ट आहे आणि आर्मी ज्याला जे बॅकिंग देतो त्याच्यासाठी आपल्या कमांडोजना 4 तासाचा ट्रेक करायला लागला. हे जे मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगतोय ते फक्त एका कॅम्पच्या बाबतीत सांगतोय, कारण बाकीचं जे आहे तो डेटा नाही आहे. आणि जे पुस्तक मी रेफर करून ज्या ह्याच्यावरती मी तुमच्याशी बोलते त्याच्यामध्ये परत नावं वगैरे जी आहेत ती सगळी कॉन्फिडेन्शियल ठेवलेली आहेत ऑब्व्हियसली फॉर द सिक्युरिटी रिझन्स. आपले सगळे जवान जे आहेत ते खाली उतरले, 4 तासाचा ट्रेक केला, गेल्यानंतर 200 मीटर जवळ गेलेले त्याच्यामध्ये मध्येच जस्ट त्या लोकांनी फायरिंग केलं होतं. ओके, फायरिंग करून ही सगळी लोक जी आहेत ती जमिनीवरती त्यावेळी झोपली होती. दॅट वॉज प्युअरली जस्ट ॲज अ म्हणतात ना रॅन्डम फायर वगैरे जे होतं ती सगळी काही होती. साधारणतः परत पहाटेच्या वेळी जो आहे 3:30-4 दरम्यान परत हल्ला झाला, त्याच्यामध्ये परत तीच स्ट्रॅटेजी होती, कव्हरिंग जे होते त्याचं सगळं उडवलं गेलं. परतीचा मार्ग अत्यंत कठीण होता कारण बाय दॅट टाइम पाकिस्तान आर्मीला कळलं गेलं होतं आणि
परतीच्या मार्गावर त्यांनी असे सगळ्या ज्या झिगझॅग पद्धतीने जे आहे ते सगळे वरती चढले होते. जे पुस्तकामध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याने सांगितलं की सगळे पोटावरती रागवत होते आणि त्यांच्या डोक्यावरनं बुलेट जे आहेत त्या फायर होत होते. जसं जसं आपली कमांडोज जे आहेत ते जसे जसे जवळ येत गेले, जवळ आल्यानंतर दोन तुकड्या केल्या गेल्या होत्या. एका एक तुकडी डोंगरावरनं पाकिस्तान आर्मीवरती कंटिन्युअस फायर करत होती आणि एक तुकडी जी आहे ती एलओसीच्या जवळ येत होती. एलओसीच्या जवळ आल्यानंतर इंडियन आर्मीने चालू केलं अँड दॅट इज हाऊ दे कम बॅक. आणि मग ते जे आहे ते युरी बेस कॅम्पला जे आहे ते आले आले होते. युरी बेस कॅम्प वरती सुद्धा त्यावेळी फायरिंग चाललं गेलं होतं. म्हणजे जे मेजर ज्यांनी हे ऑपरेशन लीड केलं होतं वन ऑफ दिस वन, त्यांच्या जवळ एक कुत्रा धावत होता आणि त्या कुत्र्याला गोळी लागली होती. म्हणजे यू कॅन इमॅजिन त्यावेळी किती त्याच्यामध्ये जे आहे ते हे. ही गोष्ट आता मी तुम्हाला थोडक्यात का सांगितली बिकॉज त्याचं डिटेलिंग जे आहे ते आता आपल्याला चार्ट मध्ये बघायचं आहे. ओके, दिस विल प्रॉब्ली हेल्प यू टू अंडरस्टँड. आणि याची आपण कंपॅरेटिव्ह बघूया. ह्या कंपॅरेटिव्ह ज्या आहेत त्या तुम्हाला सगळ्यांना त्याच्यावरती अंदाज येईल की पुढे जाणार आहे ना. हे जर आपण जर आता हे बघूया की साधारणतः June 9, 2015 ला म्यानमार मध्ये हल्ला झाला. 28-29 September 2016 मध्ये आणि शाहिस्ते खानाचा झालाय 5-6 April 1663 मध्ये 332 वर्ष अगोदर. इथे रिझन काय आहे की अँबूज झालेली आहे 100 किलोमीटर फॉर इन्फॉर्म म्यानमारच्या तिथे. इथे आपले 18 जवान मारले गेले आणि हे जे सगळे मिलिटरी आउटफिट्स होते म्हणजे नागालँड कॅपलन हे जर तुम्हाला वाचता आलं प्रोनाऊन्स करता आलं तर करा, मला ते काही जमलं नाही. इथे जो आहे तो सर्जिकल स्ट्राईक जो आहे तो उरीवरती हल्ला झालेला, त्याच्यामध्ये आपले 17 सोल्जर्स मारले गेले. दॅट वॉज द बेस. इकडे जो आहे ते आपण आत्ताच बघितलं शाहिस्ते खानाच्या मुवमेंटमध्ये की शिवाजी महाराजांचं त्याचं जे केलेलं त्यांचा उठाव आणि शाहिस्ते खानाने 3 वर्ष जे स्वराज्याचं केलेलं डेव्हस्टेशन, दॅट वॉज दीज आर द रिझन्स फॉर कंडक्टिंग दिस पर्टिक्युलर सर्जिकल स्ट्राईक. इकडे टार्गेट काय होतं की इन्फिल्ट्रेटर्स म्हणजे म्यानमारच्या मध्ये इन्फिल्ट्रेटर्स आणि जे होते त्यांचे सगळे जंगलमध्ये जे सगळे कॅम्प्स आहेत ते कॅम्प सगळे उडवायचे होते. इकडे 4 टेरर लॉन्च पॅड जे होते विच वर सपोर्टेड बाय इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स आणि पाकिस्तान आर्मी ते उडवायचं होतं. इकडे सर्जिकल स्ट्राईकचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते क्लिअर होतं शाहिस्ते खानला मारायचं. ह्याच्या ही कंपॅरिझन जर तुम्ही बघितली त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की टार्गेट इज क्रिस्टल क्लिअर. काय करायचं ह्याची पूर्णतः कल्पना आहे, ह्याच्या पलीकडे नाही ह्याच्या अलीकडेही नाही. दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. लोकेशन जर इथे बघितलं की 2 pronged attacks झालेला आहे, एक मणिपूरवरनं झाला आहे एक नागालँडवरनं झालेला आहे. ओके, इन्सर्जंट्स इन द कॅम्प कुड बी अराउंड 120 इन्सर्जंट ह्या दोन कॅम्प्समध्ये असतील असा त्यावेळेचा अंदाज होता. ओके, त्याच्यानंतर टार्गेट कॅम्प्स इनसाइड POK. ओके, 4 hours डाऊन ट्रेक हिल जो आहे. ओके, आणि इथे लाल महल पुणे. ही सगळी जी आहे ती कंपॅरिझन्स आहेत. ह्याच्यामध्ये हे सांगण्याचं कसं आहे हे जर बघितलं हे सगळे क्रॉस बॉर्डर्स आहेत. ओके, इथे जवळजवळ 40 किलोमीटरचा ट्रॅक आहे. इकडे जर बघितलं हा डाऊन हिल जवळजवळ 4 किलोमीटरचा ट्रॅक आहे. बट पाक ऑक्युपाईड काश्मीर मध्ये 4 किलोमीटरचा ट्रॅक करून जाणं हे इन्फिल्ट्रेट करणं. इथे आपण जर लाल महल बघितलं तर लाल महाला जर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः राजगड पासून 60-70 किलोमीटरच्या अंतराच्या याच्यावरती पेनिट्रेट करून जाऊन तो हल्ला केला गेलेला आहे. म्हणजे जस्ट शोज द अमाऊंट ऑफ रिस्क दॅट इज इन्वॉल्व्ड बट इट शोज द स्किल ऑफ दिस पीपल इन्वॉल्व्ड टू कंडक्ट दिस पर्टिक्युलर दिस वन. स्ट्रेंथ जर बघितलं 64 आहेत, पण हे 64 मी जसं तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये नागालँडमधली जी लोकं होती त्याचे पण आहेत, मणिपूरमधले जी लोकं कमांडो होती त्याची टोटल ही जी आहे ती स्ट्रेंथ इज अराउंड 64. ओके, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन जे होतं ते त्यांना इकडे म्यानमारच्या ह्याच्यामध्ये फक्त त्यांना बॉर्डरपर्यंत ट्रकने दिलं गेलं होतं. हेलिकॉप्टरचा उपयोग जो आहे तो केला गेला नव्हता फॉर अ फॅक्ट दॅट बिकॉज हेलिकॉप्टरने तिकडची लोकं जी आहे ती दे वुड हॅव जस्ट गॉट अन आयडिया की काय होतं. इकडे सुद्धा जर आपण बघितलं 19 commandos अँड दे वर अ फुट. इथे सुद्धा जेव्हा त्यांना LOC वरनं जेव्हा ते खाली उतरले तेव्हा कुठलंही त्यांना हेलिकॉप्टर जी आहे ती सपोर्ट मिळाली नाही. इनफॅक्ट या लोकांना रिटर्नच्या वेळी तरी मणिपूरवरनं त्यांना हेलिकॉप्टरने पिकअप केलं होतं टू अवॉइड दॅट दिस वन. हे लोक तर सगळे अफुट आलेले आहेत. इकडे जे आहे ते आपण बघितलं 409 पीपल वर द्याचं सगळं आपलं आता जे आहे ते डिस्कशन्स
जी आहे ती झालेली आहे. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट की किती त्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट जी आहे जी जी कम्पेअर करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये जे किती लोक जात आहेत, काय जात आहेत, किती मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे, एखाद्या गोष्टीने शत्रू किती आपल्यावरती चक्कर त्याला अलर्ट होऊ शकतो हे सगळं आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स फ्रॉम बॉर्डर, इकडे जर बघितलं की ह्यानं 40 किलोमीटरचा ट्रेक जो आहे तो करायला लागला. इथे जर आपण बघितलं की 4 आवर्स ट्रेक आहे, वेगवेगळ्या पद्धतीने ह्या 4 कॅम्प्सवरती जो आहे तो हल्ला झालेला आहे. आणि हे रफली जे अंतर आहे, दिस इज 70 किलोमीटर फ्रॉम राजगड. ओके, आता हे जर बघितलं आपण इकडे 4:30 हल्ला झाला म्यानमार. ओके, इकडे जो आहे एक्झॅक्ट टाइम आपलं जे पुस्तकामध्ये आहे त्यांनी दिलेलं नाहीये, बट साधारणतः ही वेळ सुद्धा 2:30 ते 3:30 दरम्यानची. इकडे जे आहे ते आपल्याला एक्झॅक्ट टाइम कळत नाही, बट प्री डॉन मिल म्हटल्यानंतर सुद्धा त्याच वेळेला हल्ला झालेला आहे. आणि इन्क्लिनेशन टू स्लीप इज हाय इन दोज प्री आवर्स डॉन, म्हणजे त्यावेळी जर आपण कधीही बघितलं, आपण किती रात्रभर जागलो, टाइमपास केला, तो काय तो माफिया खेळलो, अमुक खेळलो, तर 3:30-4 आपल्याला झोप येतेच. आणि मग त्यावेळी चहा प्या किंवा काही प्या, पण आता जरा झोपूया, आता जरा वेळ. त्यावेळी कारण इन्क्लिनेशन आपली झोप जी आहे त्यावेळी खूप म्हणजे डीप असते. आणि ह्याचं हे जे आहे हे प्रिन्सिपल ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की हा हल्ला 15 साली झाला काय, 332 साली झाला काय. युद्धाचे नियम, युद्धाचे प्रिन्सिपल हे कालांतर आहेत, हे कधीही बदललेलं नाही. ओके, त्यामुळे ते जे आहे ती ही वेळ जी आहे ती तशा पद्धतीने ती हे केली होती. अँड दिस इज प्लॅन्ड, हे हा को इन्सिडन्स नाही आहे. हे जर तुम्ही बघितलं हा को इन्सिडन्स नाही, दिस इज प्लॅन्ड. त्याच्यासाठी त्याच्या सगळ्या गोष्टींचा नीट सगळा अभ्यास करूनच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तयार केल्या जातात. ओके, आता इथे जर बघितलं तर कोण मोड ऑफ अटॅक काय होता, इथे पॅरा स्पेशल फोर्स युनिट प्लस स्विफ्ट ग्राउंड ऍक्शन आहे. इथे पण स्पेशल फोर्स आहे, म्हणजे हे जे कमांडोज आहेत म्यानमारमध्ये किंवा हे असं हे ट्रेन्ड आहेत टू कंडक्ट सच काइंड ऑफ अटॅक्स. ओके, त्यांना जसं सगळं ट्रेनिंग दिलं आहे, दे आर मेंटली अँड फिजिकली प्रिपेअर्ड टू कंडक्ट दिस काइंड ऑफ अटॅक्स. वेर ॲज इकडे आपल्याला स्पेशल फोर्स वगैरे जे आहे शायस्तेखानाच्या विषयी माहीत आहे, पण आपल्याला खरंच माहीत नाही की हे स्पेशल कमांडोज होते का नाही, जो आपल्यासाठी अभ्यासाचा विषय होऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर स्ट्रॅटेजी जर बघितलं की टीम फ्रॉम मणिपूर अराईव्ह इन द इव्हनिंग ॲट द हिल टॉप. वन टीम ॲट द टॉप अँड द अदर वॉज बेस ऑफ द हिल. द टीम ऑफ 40 वॉज डिवायडेड इन टू 3. 2 assault team and 1 at the rear to ensure that the exit of 2 assault teams are there. म्हणजे तीन टीम जर डिवाइड केली गेली, त्या टीम मधून 2 लोकांनी कॅम्प वरती हल्ला केला. एक टीम जी आहे ती त्यांना कव्हरिंग फायर, जसं एक शब्द आहे आर्मी मध्ये, ती कव्हरिंग फायर वगैरे देण्यासाठी थांबलेले. इकडे जे आहे इथे सुद्धा साधारणतः तसंच आहे की टीम वॉज डिवायडेड इन टू 2, 9 each. ओके, क्लोज 200 मीटर जवळ केले, नंतर अगदी 50 मीटर आणि त्याच्यावरती जो आहे तो हल्ला केला गेला. आता हे जो आहे ते ही इन्फॉर्मेशन जी आहे ती फक्त एका बेस कॅम्पची जी आहे मी तुमच्यावर शेअर केलेली आहे. असं जसं मी म्हटलं की मल्टिपल लोकेशन्सला झाला होता, बट ती इन्फॉर्मेशन जी आहे ती इव्हन त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी ती कॉन्फिडेन्शियल ठेवलेली आहे. इकडचं जे आहे ते आपण आता डिस्कस केलं होतं की कशा पद्धतीने झालेलं आहे. त्याच्यानंतर एलिमिनेशन काउंट, ओके, 45 मिनिटाचा असॉल्ट आहे म्यानमारला. 45 मिनिटं नॉनस्टॉप ते सगळ्या याच्यावरती हल्ला झालेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर क्लिअर इन्स्ट्रक्शन त्यांना दिले होते की कोणीही तिथे थांबायचं नाही, किती लोक मेले गेलेले होते. दे वर सपोज टू जस्ट अटॅक अँड कम बॅक. ओके, 38 ते 40 लोक जे आहेत ती 40-50 ती मारली गेलेली आहे. जसं मी सांगितलं की नागालँडमध्ये फक्त कॅम्प जे आहे ते उद्ध्वस्त झाले, तर तिथे काउंट होता, कारण इन्सर्जंट जे आहे ते ऑलरेडी निघून गेले होते. इकडे सुद्धा जर बघितलं तर 38 ते 40 लोक जे आहेत ते वेगवेगळ्या अटॅक्समध्ये जे आहेत ते मारले गेले. इथे जसं मी तुम्हाला सांगितलं की काय झालेलं आहे, शाहिस्तेखानाची कोण आणि कशी माणसं मारली गेली ती. कॅज्युअल्टीज नील आहेत. इकडे एकच कमांडो इंज्युअर्ड झाला ड्यू टू लँड माईन ब्लास्ट, पण इंज्युअर्ड आहे, कोणी डेथ नाही आहे. आणि इथे शिवाजी महाराजांकडे 6 मारले गेले आणि 40 wounded होते. बट आय टोल्ड यू इट वॉज अ मॅन टू मॅन अँबुश, ही गोष्ट घडू शकते. रिटर्न इथे अफिट बॉर्डरपर्यंत हे चालत आले, नंतर त्यांना एअरलिफ्ट मिळाले. इकडे हा जो चॅलेंज होता जसं मी तुम्हाला सांगितलं की हल्ला केला, त्याच्यानंतर पाकिस्तान आर्मी रेडी झाली, ही लोक ह्या लोकांना वेगवेगळे डिप्युट घेऊन करायला लागले, कव्हरिंग फायर मिळालं, असं सगळं करत जे आहे ते दे हॅव कम बॅक ओव्हर हियर. इकडचा जो रिटर्न प्लॅन जो आहे तो आपण डिस्कस केला गेलेला आहे.
आता हे जेव्हा आपण ह्या तीन कम्पॅरिझन्स बघितल्या याच्यानंतर जे मला शेवटचं जे म्हणून सांगायचं, मला ह्या तीन ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वाटल्या विच आर व्हेरी रिस्पॉन्स. इथे बघू शकतो की सगळीकडे एक स्पेशलाइज पॅराफोल्ड्स आहेत, ओके, ॲक्युरेट नॉलेज आहे रूटचं, ओके, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ॲक्युरेट नॉलेज इंटेलिजन्स हे अत्यंत क्रिटिकल आहे, ओके. त्याच्यामध्ये तर इनफॅक्ट असं झालं होतं की आपण दोन गाईड केले होते इंडियन बॉर्डरमधनं ज्यांना बर्मीज भाषा येत होती आणि ते लोक आपल्याला त्या रूटपर्यंत घेऊन गेले होते. याच्यामध्ये आणखीन एक आणखी गोष्ट जी आहे ती अशी घडली होती की हे लोक जंगलामधनं जाताना त्यांना बर्मामधले 5 लोक असे सापडले ते जंगलामध्ये शिकार करायला आले होते आणि इंडियन आर्मीने त्या लोकांना कॅप्टिव्ह केलं होतं टिल द टाइम द मिशन वॉज ओव्हर आणि नंतर त्यांना जे आहे ते सोडून देण्यात आलं, ओके. त्याच्यानंतर जर इथे बघितलं सिक्रेसी ऑफ द मिशन अगेन एक्स्ट्रीमली क्रिटिकल, ओके, एव्हरी टीम मेंबर वॉज ॲक्युरेटली अवेअर ऑफ द रोल, प्रत्येकाचा रोल क्लिअर होता. हे शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं अफजल खान मुवमेंट असो बाकी कुठलाही मुवमेंट असो प्रत्येक माणसाला त्याला नेमलेलं काम काय आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय करावं त्याची इन्फॉर्मेशन त्याला क्रिस्टल क्लिअर होते, ओके. त्याच्यानंतर डिटेल प्लॅनिंग सोल्जर्स फ्रॉम युनिट्स हू लाईक अँड सफर्ड दिस वन ॲट युरी लॉसेस, तर हे जे आहेत ॲक्युरेट इंटेलिजन्स ह्या ज्या सगळ्या जर बघितले तर दिस प्रिन्सिपल्स आर कॉमन प्रिन्सिपल्स ऑल अक्रॉस जे इतके वर्ष युद्धामध्ये जे आहे ते वापरलं गेलं. त्यामुळे युद्धाचे प्रिन्सिपल्स त्याचे जे काही गोष्टी आहेत त्या बदलत नाही, बदलतो त्या त्या लिडरचा त्या त्या मोर्क्याचा जो त्या सगळ्या ह्याचा असतो आणि त्याची ती इम्प्लिमेंट इफेक्टिव्ह करण्याची जी स्ट्रॅटेजी असते आणि ती इफेक्टिव्ह करून दाखवण्याची जी गोष्ट असते दॅट इज व्हॉट ऍक्च्युअली डिटरमाइन्स सक्सेस अँड फेल्युअर ऑफ दिस. म्हणजे हेच आपल्या भारतामध्ये 2015-2016 त्याच्यामध्ये झालेले हल्ले त्याच्या ह्या सिमिलॅरिटीज, ओके, आणि ह्या सिमिलॅरिटीजमध्ये बघितलं कुठे एअरलिफ्टने काय नाही म्हणजे ह्या लोकांनी सुद्धा तशाच पद्धतीने हल्ला केला. पण ह्या फौजेपैकी बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की साधारणतः इतके 352 वर्षापूर्वी एक सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी ऑलरेडी केला. सो दॅट इज इट फ्रॉम माय हँड. तुम्हाला जर काही प्रश्न असतील